नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. दुपारची खबर बात मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सने. जम्मू काश्मीर मध्ये माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या समोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आवाहन. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. मुफ्तींची केंद्र सरकारला चेतावणी. मल्टीप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी केल्यास हायकोर्ट करणार कारवाई. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण. नाणार प्रकल्पावर विरोधकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विधिमंडळात गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ अबुधाबीला दाखल. कोणत्याही क्षणी होणार अटक. आणि हिंदू राष्ट्र हा संघाचाच अजेंडा. काँग्रेसच्या नेत्यांना बरळण्याची सवय. उद्धव ठाकरेंची सामनातून टीका. जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या पाठिंब्याने सत्तेत आलेलं सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं आवाहन आहे. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून मेहबूबा मुफ्तींनी अशा नेत्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला चेतावणी देत आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं आहे. हे सांगताना त्यांनी सलाउद्दीन आणि यासिन मलिक या दहशतवाद्यांचाही उल्लेख केला. दिल्ली ने 27 की तरह जिस तरह 87 में उन्होंने यहाँ के आवाम के हकूक पे वोट पे डाका डाला, अगर इस किस्म की कोई तोड़फोड़ की कोशिश की गई तो मैं समझती हूँ जिस तरह 87 में एक सलाउद्दीन एक यासीन मलिक ने जन्म लिया, अगर आज उन्होंने किसी किस्म की दिल्ली के बगैर कोई तोड़फोड़ नहीं हो सकती है. मेरी जमात जो है वो मुस्तकम है. घरों में प्रॉब्लम्स होती हैं, उसको सुलझाया जा सकता है, मगर अगर किसी तरह से दिल्ली ने इसमें मुदाखलत की तो मैं समझती हूं कि जो 87 के में जिस तरह यहां के लोगों के वोट पे डाका डाला गया था, जिस तरह यहां से मफ को क्रश किया गया था, अगर इस तरह की कोई कोशिश दिल्ली वालों ने पीडीपी को तोड़ने की कोशिश की तो उसके नतीजे बहुत ही ज्यादा खतरनाक होंगे. नाणार प्रकल्पावरून काल विधिमंडळात विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडले. विरोधकांच्या या विरोधात उत्तर देण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. नाणार प्रकल्पासंदर्भात विरोधकांशी चर्चा करणार, त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. काँग्रेस नेते शशी थरूर, मणिशंकर अय्यर आणि दिग्विजय सिंग यांची विधान म्हणजे करमणूक असते. हिंदू पाकिस्तान वक्तव्याचं समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे अकांड तांडव करण्यापेक्षा या लोकांना फार महत्त्व देऊ नये असा सल्लाच दिला आहे. मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किमतींवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. आता राज्य सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी आहे. एखाद्या मल्टीप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमतीवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही? 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयात विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. भारताकडून पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र या निमंत्रणावर ट्रम्प यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने पाठवलेल्या या प्रस्तावावर अमेरिकन प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ट्रम्प सरकार भारताच्या या निमंत्रणावर गांभीर्याने विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गुरुवारी ऐतिहासिक उंचाकावर मजल मारली होती. आठवडा अखेर ही सेन्सेक्स 36,706 अंकांनी वधारलाय तर निफ्टीमध्ये 11,000 कायम आहे. कालपासूनच शेअर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण आहे. यामागे कंपन्यांची उत्कृष्ट अपेक्षित कामगिरी, आयटी क्षेत्रातल्या कंपनीच्या तिमाही उत्पन्नात झालेली वाढ, भारताने जीडीपीच्या बाबतीत फ्रान्सला मागे टाकत 5व्या स्थानावर घेतलेली झेप आणि देशभरात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे गुंतवणूकदारांमध्ये ही उत्साह असल्याचं पाहायला मिळतंय. रेल्वेतील महिला प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी किमान फास्ट क्लासची एक संपूर्ण बोगी देण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. गेल्या काही दिवसात ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना महिलांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. त्या रोखण्यासाठी आणि महिलांच्या गर्दीमुळे होणारे हाल रोखण्यासाठी हायकोर्टाने फर्स्ट क्लासच्या बोगीचे निदर्शन दिले. तसेच भविष्यात अतिवृष्टीच्या काळात पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून बुलेट ट्रेन चालवणार आहात का असा टोलाही राज्य सरकारला लागवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होणार असून 16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार आहे. 16 जुलैपासून थेंबर सुद्धा दूध मुंबईला जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला 5 रुपये प्रति लिटरचं अनुदान मिळावं यासाठी 16 जुलैपासून मुंबई शहराचा दूध पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने, त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आज नाशिकमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. ज्यामध्ये किसान सभेचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय राजू देसले साहेब, नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतजी बनकर साहेब आणि इतर वेगवेगळ्या संघटना, हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही नाशिकमधून किंवा धुळे मार्गानं किंवा नगरवरून येणारं पुणे मार्गानं या ठिकाणून येणारं जे काही दूध आहे मुंबईला जाणारं, निश्चितपणानं ते आम्ही आंदोलनाचा भाग म्हणून आमच्या शेतकऱ्यांना विनंती करून ते दूध मुंबईला आंदोलनाचा निकाल लागेपर्यंत जाणार नाही याच्यासाठी सगळे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. याच्यासाठीची जी काही रणनीती आणि जे काही जी काही आम्ही मोर्चेबांनी केलेली त्या संदर्भाने मी संवाद साधला. निश्चितपणानं जे काही दूध संघ आहेत त्या दूध संघांनीही या आंदोलनाला आपलं समर्थन द्यावं. कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक आहे, रोष आहे शेतकऱ्यांमध्ये आणि त्या रोषाचा परिणाम अशा पद्धतीने कोणी जर आगळीक करून जर गाडी पुढं पाठवत असेल तर तो होऊ नये यासाठी विनंती आम्ही केलेली आहे. सरकारने आणि त्यातल्या त्यात ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील किंवा राज्याचे कृषी राज्यमंत्री असतील, या लोकांनी सातत्यानं शेतकऱ्यांना धमकवण्याचा प्रकार सरकारच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्यात येईल अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की नाशिकमध्ये ज्या वेळेला कांद्याचा प्रश्न जटिल झालेला होता त्यावेळेस याच चंद्रकांतदादांची सभा उधळून त्यांना पळताभोई थोडी करणारी ही स्वाभिमानी शेतकरी संघटना होती. याच नाशिकच्या तपोवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ज्यावेळेला चालू होती त्यावेळेला निश्चितपणानं कांद्याच्या प्रश्नावरती त्यांची सभासुद्धा थांबवण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मावळ्यांनीच केलं होतं. त्यामुळं असल्या धमक्यांना शेतकरी आणि कार्यकर्ते बळी पडणार नाहीत. आंदोलन पूर्ण ताकदीनं आणि प्रसंगी जीवाचं मोल देऊन सुद्धा यशस्वी केलं जाईल ही या निमित्ताने मला सांगा. सिंचन घोटाळ्यात समाधानकारक कारवाई झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारची खरड पट्टी काढली आहे. राज्याच्या एसीबी महासंचालकांनी आतापर्यंतची प्रगती आठवडाभरात कोर्टाला सांगावी. जर आठवडाभरात कोर्टाला प्रगती समाधानकारक वाटली नाही तर 2 निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन केली जाईल असेही हायकोर्टाने सांगितले आहे. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी 2 सेवानिवृत्त न्यायमूर्तींचे पॅनल नेमण्याकरिता नावे सुचवण्याचा आदेश याचिका त्यांना देण्यात आला होता. आज 2 नावे याचिकाकर्त्यांनी सुचवली होती.
मुंबईत जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर मुंबईत खड्ड्यांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यावरूनच आता सुप्रीम कोर्टाने सरकारला खडसावले आहे. तसेच मुंबईत आणि दिल्लीत किती खड्डे आहेत याची माहिती सरकारने न्यायालयात सादर करावे असेही सांगितले आहे. खड्डे मोजण्यासाठी किती कालावधी लागतो असा प्रश्नही आता थेट न्यायालयाने विचारला आहे. मुंबईत तर खड्ड्यांची समस्या मोठी झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे जीव देखील गेले होते. मुंबईतील 4400 खड्डे बुजवल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केले होते. आता मात्र या संदर्भातले पुरावे न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. कल्याणमध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे पाचवा बाई गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली. खड्ड्यात बाई कादळल्यानंतर मागून आलेल्या ट्रक खाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला. कल्याणच्या गांधारी पुलाजवळ काल रात्री हा अपघात घडला. कल्याणजवळच्या गावात राहणारा कल्पेश जाधव बाईकवरून चालला होता. त्याचवेळी कल्पेशची बाईक खड्ड्यात अडकून पडली. बाईक खड्ड्यात असतानाच मागून येणाऱ्या ट्रकने कल्पेशला धडक दिली. ट्रक खाली चिरडला गेल्यामुळे कल्पेशचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मुंबईत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवद्गीता शिकावी लागणार आहे. पाहुयात महाराष्ट्रवनचा हा स्पेशल रिपोर्ट. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवद्गीताही शिकावी लागणार आहे. कारण मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवद्गीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे. परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार नॅक मूल्यांकन झालेल्या ए आणि ए प्लस श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील 100 महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवद्गीतेच्या 100 संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थी संघटनांसोबत विरोधकांनीही टीकेला सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात धर्मनिरपेक्ष असायला हवी असं सांगत निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आमचा भगवद्गीतेला विरोध नाही, मात्र ती महाविद्यालयात आणू नये असं आमचं म्हणणं आहे असं म्हटलंय. यावर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की सरकार भगवद्गीतेचं वाटप करत नसून भिवंडीतील भक्ती वेदांत या संस्थेने आमच्याकडे भगवद्गीतेचं मोफत वाटप करण्याची मागणी केली होती. तसेच उच्च महातर भगवद्गीतेचं वाटप कोणत्या महाविद्यालयांमध्ये करावं याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढलेलं आहे. पुढे तावडे म्हणाले की भगवद्गीता वाईट आहे असे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीनं जाहीर करावं, तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते हेही त्यांनी स्पष्ट करावं असं आवाहनही तावडे यांनी यावेळी केलं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रवन. दादर स्टेशनच्या परिसरात सकाळच्या वेळेत फुल विक्री करण्यास उच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे. स्टेशन परिसरात चालताना नागरिकांना याचा त्रास होतो यासाठी न्यायालयाने ही बंदी घातलेली आहे. पाहूयात यावरचा महाराष्ट्रवनचा हा स्पेशल रिपोर्ट. लग्न किंवा कोणताही सण असो, भल्या पहाटे दादर काढून फुलं आणली नाहीत असं मुंबईकर सापडणं तसं कठीणच. मात्र दादर स्थानक परिसरातील फूल विक्रेत्यांच्या व्यवसायावर लवकरच गदा येणार आहे. दादर स्टेशनच्या 150 मीटर आवारात फुलांची विक्री करण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे. फूल विक्रेत्यांमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी 150 मीटर आवारात फूल विकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानकाजवळ फूल विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. फेरीवाळ्यांमुळेच रेल्वे स्थानक परिसरात उगाच गर्दी होऊ नये तसंच प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने 150 मीटरच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास याआधीच बंदी घातली होती. रेल्वे कायद्यानुसारही स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. असं असतानाही दादर स्थानकाजवळ भल्या पहाटेपासून अनेक विक्रेते आढळून येतात. दादर हे पश्चिम आणि मध्यम रेल्वेला जोडणारे एक महत्त्वाचं स्थानक असून या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची येजा असते. त्यामुळे या परिसरात फुलं विक्री करण्यासही परवानगी द्यावी अशी मागणी बॉम्बे हॉकर्स असोसिएशनच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आली. न्यायमूर्ती रिया छागला यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने या व्यावसायिकांना दिलासा देण्यास नकार देत दादर स्थानकापासून 150 मीटर परिसरात फुल विक्री करू नये असे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन.
गडचिरोली जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच आहे. जून महिन्यात सरासरीच्या 123% पाऊस नोंदला गेला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 120% पाऊस नोंदवला गेलाय. छोटी धरणे, माजी मालगुजारी, तलाव भरले आहेत. दरम्यान या पावसाने अहेरी, भामरागड, सिरोचा, मुलचेरा या तालुक्यात नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गेल्या 24 तासात पूल नसल्याने रस्ता पार करताना यात 2 जण वाहून गेले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ मलेश भोयर नामक 50 वर्षीय इसम आज सकाळी वाहून गेलाय. तर किष्टापूर परिसरात दोडगीर नाल्याला पूर आल्याने रस्ता पार करणारा एक 30 वर्षीय युवक यात वाहून गेलाय. दरवर्षीच आहे आपला पूर आता, आणि दरवर्षी जसं पाऊस येते तसंच हा नाला भरून येते. भरून आल्यावर लोक नाही का किष्टापूर आणि किष्टापूर देखिली पेटा लव्वा कल्लेड कोंजेड नेठीगुडम बेरार घाट इथले लोक नाही का बहुत थाकते आणि त्यांना साधन नाही राहत. आले का इथे नाल्यावर येऊन बसतात मग परत जाते आणि जेव्हा आजारी पडते तेव्हा नाही का त्यांना कोणतीच प्रकारची सुविधा नाही राहत. मग ते गेल्यानंतर नाही का त्यांना जीव द्यावा लागतो, ते उपलब्ध नाही आहे आणि वेळेवर नाही का कोणतेच साधन नाही. गट्टा ते दिचलीपेटा जाण्यासाठी खूप त्रास होतो. 25 गावं आहेत, शिंदा आहे, किष्टापूर, शेडा आहे, पेटा, दिचले, या गावां दोडगीर जायला खूपच त्रास होतो. तरी लोकांच्या समस्या 4 महिने 3 महिने खूप त्रास होतो. पाऊस आला तर काहीच करता येत नाही, त्यामुळे इथं पूल होणे आवश्यक आहे. बीडमध्ये महिला संत आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचे आगमन झाले. पालखीची 309 वर्षाची परंपरा येथे आहे. दिंडीत महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संत मालिकेतील आद्य महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडी सोहळ्याचा मुक्काम बीड जिल्ह्यातील चौथा सळे येथे आहे. सर्व संतांची भगिनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताईची पालखीची गेल्या 309 वर्षांपासून अखंड परंपरा आहे. ही पालखी वारकरी संप्रदायात स्त्री संतांचे नेतृत्वाचे दर्शन घडवणारी आहे. एकादशीच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिर समितीने आषाढी यात्रेच्या निमित्ताने प्रसाद म्हणून 10 लाख बुंदीचे तर 3 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. आषाढी यात्रेला राज्याच्या सर्व भागातून तसेच शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक या ठिकाणाहून प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. निमित्तानं विठुरायाच्या पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत असतात. त्यासाठी आज ह्या ठिकाणी विठ्ठलाचा महाप्रसाद म्हणून या ठिकाणी लाडूचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या शिर्डी आणि बालाजीच्या धर्तीवर सुरू असून तो देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या ठिकाणी करत आहोत. आज सुमारे 10 लाख वारकऱ्या भाविक भक्तांना लाडूचा महाप्रसाद देण्याची भूमिका ह्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आयोजन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकवर बंदी म्हणून या ठिकाणी आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आपल्या कागदी पिशव्याचं नियोजन केलेलं आहे. यासाठी लागणारं साहित्य 3 टन साखर आणि 2 टन गोडे तेल ह्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. 500 किलोग्रॅम विलायची पावडर आणि त्याचबरोबर 1000 किलो बेदाणा
ह्याचं नियोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेलं असून या ठिकाणी 60 कामगार रात्रंदिवस 24 तास या ठिकाणी लाडूचे काम अगदी चांगल्या पद्धतीनं करत आहेत. आपण हा लाडू 15 रुपयाला देतो, त्याचं वजन 140 ग्रॅम आहे आणि तो लाडू आपण 15 रुपयाला देतो. बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.